तर मित्रांनो, आता त्या राजदिंडी मार्गाने आम्ही जात आहोत. तर लई मोठा गोल आला आहे, कारण की त्या बाजून जायचं होतं आणि आम्ही आपली ह्या बाजूला. जय शिवराय, जय शिवराज. मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आमचा ट्रॅकिंगचा आणि आज आमची खरी सुरुवात होणार आहे. तर इथून पायी आम्ही जाणार आहे उशागडपर्यंत. आज एक मध्य वस्ती होईल, तर ते सगळं तुम्हाला दाखवत राहील. आज आत्ता वाजलेले आहेत 5 आणि मी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झालेली आमची आणि पोळं पण सगळे आता उठणार आहेत आणि सर आता आवरत आहेत. तर आजची जी म्हणजे आमचा जो अनुभव आहे, जो आमचा मजा मस्तीचा जो वेळ आहे, तो क्षण आहे, तो सर्व या ब्लॉग मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. तर लास्टपर्यंत बघा आणि सपोर्ट द्या, आवडला तर लाईक करा. चला तर सगळेजण आवरूया आणि निघूया लगेच. त्या राजदिंडी मार्गाने आम्ही जात आहोत आणि आत्ताच एवढी म्हणजे झाडी वगैरे आहे. तर त्यावेळी किती असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे बघा, तटबंदी. कसली मजबूत असेल हा विचार करण्याचा प्रश्न आहे. तरी बघू आणि पुढं आणि काही लई बघा मिळणार आहे. बघूया आणि काय काय भेटते. चला तर आता आम्ही ज्या वाटेने चालू आहे मित्रांनो, ह्याच वाटेनं छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे सारखे वीर आमचे मावळे, मराठी मावळे, 700 मावळे ह्याच मार्गाने गेलते. तर बघूया आणि म्हणजे बघूया काय काय होते. मित्रांनो, आता आम्ही पन्हाळगड उतरून तर मेन रोडला लागलेलं आहे. म्हणजे जे शिवाजी महाराज गेलते त्या रोडला म्हणजे इथं डांबरीकरण झालेलं आहे, त्यामुळे ते वाटणार नाही. बघूया पुढं आणि काय काय होते. चला शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी.
वर जाईल जाईल तसं खूपच मजा येत आहे. आणि वर जाण्यासाठी अशी खुणा केलेली आहेत म्हणजे वाट ओळखण्यासाठी. चला आता आपण पोहोचलो मसाई पठारमध्ये आणि सर गेल्यात पुढे कुंभारवाडीपर्यंत, कारण की गाडी आहे आणि रस्त्यांनी गेलेलं तर ती म्हणजे त्यांना घ्याय मिळाली नाही याचं जरा दुःख वाटत आहे. बघूया आता आणि पुढे कुठं काय काय वावरते. चला मित्रांनो, उन्हाळ्यात आमचं हे हाल आहे तर पावसाळ्यात येण्याची तर विषय हार्डच आहे, लई कठीण असणार. बघूया पावसाळ्यात सुद्धा एक वेळ यायचा चान्स भेटेल व येऊन जाऊच नक्की. चला आता ते ॲडव्हेंचर जरा एन्जॉय करूया आणि जेवढं दाखवत आहे तेवढं तुम्हाला दाखवत चाललं. चला तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे मसाई पठारवर आणि आता इथून समोर कुंभारवाडीमध्ये जाणार आहे. कुंभारवाडीला जायचं आहे, कुंभारवाडी फार मसाईवर गेला वरती. हा मसाई असं खाली खाली कुंभारवाडी. हा हा जात इकडे कशा विषयगडला जाणार आहे तेच तीच वाट काय. हा हा चालतो सर. हा हा चालतो. तर लई मोठा गोल आलाय कारण की त्या बाजून जायचं होतं आणि आम्ही आपली ह्या बाजूला जाऊया परत. हा हा चालतं चालतं या. मित्रांनो, खूप दम भरलेला आहे कारण का ऊन एक आणि आता जेवढं जाईल तेवढं कमीच वाटत आहे आणि जेवढं जाईल तेवढं असं समोर दिसतच आहे मसाई पठार. लई खूप म्हणजे एवढ्या तर आमचे हवा टाईट झाले आहे तर बाबा थोडं आणि काय काय होते सरांना पण जाऊन भेटूया आणि मग बोलूया आता काय बघूया. चला तर थोडं आणि एन्जॉय करूया.
next day. तर मित्रांनो, सकाळपरी सकाळच्या वेळेस निघालो गेलो आपण कर्पेवाडीतून उशागडकडे म्हणजे पाऊन किनला. तर बघूया आज काय काय होतं. काय बोला की सर. हा हा बघूया आणि तुम्हाला पण दाखवतच राहील. तर मित्रांनो, ट्रॅकला सुरुवात झाली आहे. आता जंगल वगैरे तुम्ही बघू शकता, खूपच घनदाट वगैरे आहे. तर चला बघूया आणि काय काय बघायला भेटते पुढे. मित्रांनो, जसं जसं आत जाईल तसं खूपच घनदाट जंगल होत चाललेलं आहे. आणि आता पुढं बघूया, तुम्हाला पण दाखवतो कसं आहे बघा. आता जंगलातून मित्रांनो मेन आंबेवाडी रोडला लागलेला आहे आपण. आणि बघूया आता पुढे आणि कुठले कुठले गाव आहेत. चला जाऊया.
तर मित्रांनो, आता मालेवाडी क्रॉस झालेलं आहे, म्हणजे पुढे गेलेलो आहे आपण. आता थोड्या अंतरावर कोणतं गाव लागतं बघूया. चला जाऊया. ऊन पण खूप वाढत आहे, तर मनात ही एकच गोष्ट आहे की आम्हाला ही एवढी सोयसुविधा असून सुद्धा आम्हाला असं होत आहे. तर त्या काळी शिवाजी महाराजांची मावळा आणि शिवाजी महाराज कसं एका रात्रीत गेला असेल, हाच विचार येत आहे मनात कायम. जय चालता चालता दुपार होऊन राहिले मित्रांनो. तर हे आपला धनगरवाडा काय थोडा येतच नाही आहे, म्हणजे जवळच येत नाही. बघूया आता पुढं काय काय होते. किती उशीर झालं, चालत चालू आहे, तरी अजून खूप लांब आहे. आणि ऊन एक डोक्यावर, 12 वाजले, खूप थकवा जाणवत होता. आणि तुम्ही बघू शकताय कसं कसं चाललंय, कुणी कुणी कंधं चाललंय. आणि छोटी छोटीशी गावं, पाणी पण कुठे इथं नाही आहे गाव भेटल्याशिवाय. तर बघूया पाणी वगैरे कुठे काय काय भेटते तिथं जरा बसूया, मग निघूया परत. मित्रांनो, आता धनगरवाडा आणि सुकामाळ पण पार केलेला आहे आपण. आणि आता समोर चाललो आहे ते मसवडेपर्यंत. तर बघूया इथून तिथंपर्यंत काय आता कसं होते. तर ऊन पण खूप आहे, बघूया आता पुढे काय काय होते. Thank you.
तुम्ही बघू शकताय की एवढी झाडे आहेत की आमच्या तर ऊन सुद्धा पोचत नाही आहे. थोडं दुपारचे 12:30 वाजत आलेले आहेत, तरी तुम्ही बघू शकता किती सावलेले आहेत, झाडे किती आहेत ह्या प्रमाणात एवढे आहेत. म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किती असतील हा विचार करण्याचीही गोष्ट आहे. बघूया आणि आता किती चालायला लागणार आहे आणि ती जुर्ग्यात सगळं घेऊन आम्ही चाललो आहे. एक आम्हाला गाव दिसू लागलंय, बघूया की कोणतं गाव आहे आणि थोडं बघूया जरा रेस्ट घेतली चालते का इथं विचारा जरा बसूया. निवांत आली 15-20 मिनटानंतर आणि इथून निघूया कारण की सकाळच्या एक टाक होईल की तेवढं काय माहीत नाही मला तर इथनं विचारून आणि बघायची कारण की सकाळच्या एक टाक चालत आलेला आहे आपण देणे काय खाता तर आता इथं बघूया खाण्याची काय सोय होते का आणि मग पुढे निघूया.
तर मित्रांनो, आता आपण आलो आहे धनगरवाडा मान याच्या जरा आदल्या साईडला आलो आहे आपण, कारण की इथं पाण्याची वगैरे सुविधा आहे, तर आपण इथं जेवण वगैरे करणार आहे आता. आणि सर वगैरे जरा आवरा लागली म्हणजे जेवण वगैरे करण्यासाठी भांडे वगैरे धुत आहेत, तर बघूया आता जेवण वगैरे करून आपण इथून लगेचच निघूया. जर जेवण करायला वेळ लागेल तर मस्तपैकी जेवून जरा रेस्ट घेऊन मग निघूया. तोपर्यंत पाहत राहा आणि आवडला असेल तर लाईक करा. चला आता जेवण बनवूया आपण. आता आपण पोहोचलो आहे पांढरा पाणीमध्ये, तर आज इथेच कुठेतर स्टे होईल, कारण की आता वाजले 6:30 आणि आपल्याला जायला खूपच वेळ होणार आहे. तर बघूया आता सर तिकडे गेलेत मंदिर वगैरे काय आहे काय बघायला, आणि मी तिथे मुलांच्यासोबत बसलेलो आहे. आता बघूया काय होते आणि तुम्हाला कळवत राहील. तर मित्रांनो, फायनली आपण रूम घेतले आहे, सर पण तिथं बाहेरच आहेत. इथे ह्या रोड जवळच घेतलेले आहे, इथे सर बसलेले आहेत आणि आपण इथं आत रूम घेतलेले आहे. पुढे मेन रोड आहे, तर आता बघूया काय काय होते आणि उद्या आपण इथून निघूया लगेच. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.